फ्रेंड्स, मी सायली। तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर चला मग आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मग, आज आपण प्रिन्सेस ब्लाऊजची पूर्ण शिलाई बघणार आहोत। ॲक्च्युली बऱ्याचदा होतं काय की कटिंग जरी परफेक्ट केली तरी तो ब्लाऊज कसा स्टिच करावा हे आपल्या लक्षात येत नाही, आणि जर का आपण प्रॉपर मार्जिन सहित ब्लाऊज स्टिच केला नाही तर आपलं फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो, आपल्याला व्यवस्थित बसत नाही। त्याचबरोबर बरेचसे कमेंट्स असतात की पफ व्यवस्थित येत नाही, त्याचबरोबर बाही जोडताना कमी जास्त होते, मुंढ्यातले जोड खालीवर होतात, एवढंच नाही तर फिटिंगची लाईनसुद्धा सरळ येत नाही। तर यासाठी काय करावं? तर बघा मग, आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज 40 साईजचा संपूर्ण स्टिचिंग करणार आहोत। तर मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून ब्लाऊज शिवताना तुम्हाला हे जे काही प्रॉब्लेम्स येतात, शोल्डर उतरणे असो, गळा लूज पडणे असो, फिटिंगची लाईन सरळ येत नाही, त्याचबरोबर मुंढ्यातले जोड खालीवर होतात, तर हे काहीही होऊ नये, बाही कमी जास्त होते तरी ह्या चुका होऊ नये, त्यासाठी कुठल्या टिप्स आणि टिप्स फॉलो करत हा ब्लाऊज शिवला गेला पाहिजे तर हे सांगणार आहे। तर हा आपण 40 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज ची संपूर्ण स्टिचिंग करणार आहोत। ॲक्च्युली याच्या कटिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। जर तुम्ही कोणी कटिंगचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तो आवर्जून बघावा असं मला वाटतंय, कारण त्यामध्ये सुद्धा मी अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि इतकी सोपी पद्धत आहे कटिंगची की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ बघून प्रिन्सेसची कटिंग कशी करावी, कुठे कसं किती मार्जिन ॲड करावं, परफेक्ट पफसाठी त्याचा शेप व्यवस्थित येण्यासाठी कुठल्या पद्धतीने त्याचा आकार द्यावा, तर हे सगळं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, चला मग तोच आता कटिंग केलेला ब्लाऊज आपण आज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत। चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात। हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा 40 साईजचा परफेक्ट असा प्रिन्सेसचा ब्लाऊज सहजच स्टिच करता येईल। ठीक आहे, तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा जो काही ब्लाऊज आहे तर याचा अस्तर आणि ब्लाऊज पीसचं सगळं पार्ट्स आपण इथे जोडून घेतलेलं आहे। तर बघा, ही आहे बाही, छान असा काठपदरच्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे ॲक्च्युली, आणि हे बघा बाही वगैरे व्यवस्थित जोडलेली आहे। बऱ्याचदा स्लीव्ज एका साईडच्या होतात, सो तसं होऊ नये त्यासाठी कशा पद्धतीने अस्तर जोडावं याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे, तर तुम्ही तो बघू शकतात आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर जाऊन। त्यामुळेच मग मी आता हे काही शूट केलेलं नाही आहे, डायरेक्ट हे सगळं जोडून ठेवलं। बॅक पार्टचं बाकी आहे तर ते कसं जोडायचं तर ते गळा कटिंग वगैरे केल्यावर मी तुम्हाला डायरेक्ट सांगेलच, पण स्लीव्ज आणि पुढचा पार्टचा आपण इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून ठेवलेला आहे। आता हा जो काही ब्लाऊज आहे तर हा स्टिचिंग करायला आपण इथे सुरुवात करूयात। तर बघा मग, सगळ्यात आधी आपल्याला पुढचा भाग इथे शिवून घ्यायचा आहे, तर मी हे बाकीचे सगळे पार्ट्स जे आहेत तर ते हे साईडला ठेवून घेते आता। आणि कुठल्या स्टेप बाय स्टेप स्टिच करायचं तर हे स्टेप नीट फॉलो करा, म्हणजे तुमचासुद्धा परफेक्ट असा ब्लाऊज स्टिच होईल। तर बघा मग, सगळ्यात आधी आता इथे आपण साईड पार्ट घेऊयात। तर हा जो काही साईड पार्ट आहे ना, तर तो आपल्याला बघा ह्या पद्धतीने ठेवायचा असतो समोरासमोर। ठीक आहे, आणि त्यानंतर जी काही आपली प्रिन्सेसचं कटोरी पार्ट आहे तर तो एकीकडच्या साईडला आणि एकीकडच्या साईडला अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे, आणि आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। तर बघा, आता एक पार्ट सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आणि आपल्याला खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची आहे। तर बघा, इथे साधारणतः टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडून आपल्याला हे 2 पार्ट जोडून घ्यायचे आहे। हे जोडताना कुठलाही पार्ट खेचायचा नाही आहे, जर खेचला तर तो एक्स्ट्रा होतो आणि एक्स्ट्रा झालेला आपण कटिंग केलं तर आपल्याला ते परफेक्ट बसत नाही। ठीक आहे, 1-2 लाईन आपलं एक्स्ट्रा होऊ शकतं बट जास्त नाही, आणि हे जॉईन करताना शक्यतो खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची आहे, कारण जर थोडंफार एक्स्ट्राचं झालं तर मुंड्याच्या साईडला आपण कटिंग केलं तर एवढं काही प्रॉब्लेम येत नाही, पण जर वरून जोडायला सुरुवात केली आणि खालच्या साईडला जर एक्स्ट्राचं कटिंग केलं तर मग आपला पफ परफेक्ट येत आणि फिटिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे मग आठवणीने प्रिन्सेस ब्लाऊज स्टिचिंग करताना खालच्या साईडने जोडायला सुरुवात करायची। आणि बघा, ह्या पार्टला आपण इथे डबल टिपसुद्धा देऊन घेत आहोत, कुठलाही म्हणजे पार्ट्स असो शक्यतो डबल टिप द्यायची, म्हणजे ते लवकर ओपन होण्याचे चान्सेस राहत नाही। तर बघा मग, हा पार्ट आपण इथे जोडून घेतलेला आहे, छान असा परफेक्ट पफसुद्धा आलेला आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंसुद्धा बघा आता आपण जोडून घेऊयात, आणि इथेसुद्धा मी तुम्हाला तेच सांगेल की टेपच्या 3 लाईन एवढं आपल्याला इथे मार्जिन पकडायचं आहे। हे जोडताना सुद्धा कुठलाही पार्ट अजिबात खेचायचा नाही आहे, व्यवस्थित पकडायचं आहे ते थोडं थोडं आणि मग ते जोडून घ्यायचं आहे। तर बघा मग, व्यवस्थित आपण हे इथे एकसारखं पकडत पकडत संपूर्ण जोडून घेतलेलं आहे। आणि बघा, आता इथे जर एखाद्या लाईन वगैरे एक्स्ट्राचं असेल तर ते आपण किंचित सकट करू शकतो, बट शक्यतो माझ्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग केली तर एक्स्ट्राचं काही
येतच नाही बघा, इथे सुद्धा एक्स्ट्रा आलेलं नाही, एकदम काठोकाठ पुरलेलं आहे। त्यामुळे मग मी जसं सांगितलं तसं कटिंग करा, म्हणजे परफेक्ट असं तुमचा ब्लाऊज सुद्धा इथे रेडी होईल। तर बघा हा पार्ट सुद्धा इथे आपला छान असा जोडून झालेला आहे, ठीक आहे। पप्स सुद्धा छान आला बघा, शेप एकदम व्यवस्थित आलेला आहे। आता आपल्याला हुक लूक पट्टी इथे लावून घ्यायची आहे। तर ब्लाऊज कटिंग केल्यानंतर बघा अस्तरचे जे काही पट्ट्या वगैरे थोडेसे उरलेले आहेत, तर ते आता आपण इथे हुक लूक पट्टीसाठी यूज करणार आहोत। तर बघा हे हुक पट्टी आपल्याला इथे सरळ ठेवायची आहे वरच्या साईडने, आणि साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण आता इथे टीप मारून घेऊयात, ठीक आहे। आता हे टीप मारून झाल्यानंतर इथे एक्स्ट्राचं कट करायचं, आणि ही जी काही पट्टी आहे तर ही आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे। दापटीप देताना जी काही पट्टी आहे तर त्याचा अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची काळजी घ्यायची, म्हणजे फिनिशिंग बिघडणार नाही। आता बघा अजून एक फोल्ड करायचं आहे आणि मग वरच्या साईडने टीप मारायची। आतल्या साईडने मारली तर ती टीप तिरकी जाण्याचे चान्सेस असतात आणि फिनिशिंग बिघडू शकते, त्यामुळे मग फोल्ड करून घ्यायचं आणि वरच्या साईडने शक्यतो एकसारखं पकडून टीप मारायची। तर बघा परफेक्ट अशी आपण इथे हुक पट्टी लावून घेतलेली आहे, बघा फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे। आता आपण इथे लूप पट्टी लावून घेऊयात। तर लूप पट्टीसाठी आपल्याला मोठी पट्टी लागते, हुक पट्टीसाठी आपण 1 ते 1.25 इंचाची पट्टी यूज करू शकतो। आता इथे आपल्याला 2.5 ते 3 इंचाची पट्टी लागणार आहे। तर बघा मग मी ती पट्टी इथे कट करून घेते, डबल फोल्ड कपडा घेते शक्यतो, म्हणजे कसं होईल की जाड पट्टी इथे रेडी व्हावा यासाठी। तर बघा मग डबल फोल्डच मी इथे पट्टी कट करून घेतलेली आहे, आणि आता ही जी काही लूप पट्टी आहे तर ही आपल्याला आतल्या साईडने लावायची असते। तर बघा मग आतल्या साईडने मी ठेवून घेतली आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे ती जोडून घेऊयात। आता लक्षात राहू द्या, हुक पट्टी ही वरून ठेवतो आणि ती आतमध्ये फोल्ड होत असते, ही आतल्या साईडने ठेवतो आणि ती वरच्या साईडने एक्स्ट्राची येत असते। तर बघा 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे टीप मारली, एक्स्ट्राचं मी इथे कट करते। ही पट्टी ह्या पद्धतीने वरती काढायची आणि एक फोल्ड, आणि मग पुन्हा जिथे जॉईन केलं तिथे एक फोल्ड, अशा पद्धतीने फोल्ड करत आपण इथे एक टीप मारून घेऊयात। तर लक्षात राहू द्या, ही जी काही लूप पट्टी आहे तर ही साधारणतः 1 इंचाची झालीच पाहिजे एक्स्ट्राची, तर ती कमी होयला नको। थोडीशी जास्त झाली 1-2 लाईन तर चालेल, पण ती कमी होयला नको। कमी जर झाली तर हुक जेव्हा आपण लावतो तेव्हा तिथे खेचलं जातं आणि फिटिंगला प्रॉपर बसत नाही। आणि बघा आता एक अजून एक एक्स्ट्राची टीप आपण 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून इथे मारून घेऊयात। तर बघा मग फायनली इथे लूप पट्टीसुद्धा परफेक्ट फिनिशिंग सहित आपली लागली गेलेली आहे। आता आपल्याला इथे कमरेला पट्ट्या लावायच्या आहेत, तर त्या 1 ते 1.25 इंचाच्या काढून घ्यायच्या। तर बघा मग मी इथे ही पट्टी कट करून घेते, म्हणजे कटिंग करताना जे काही पार्ट्स उरलेले असतात तर त्याच्या पट्ट्या आपण इथे यूज करू शकतो। आणि बघा मग ही पट्टी आता वरच्या साईडने ठेवायची आहे आणि 1/2 इंचाचं मार्जिन आपण इथे ठेवून ही जोडून घेणार आहोत। तर बघा इथे आता एक्स्ट्राचं कट करूयात, थोडंसं फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे आणि फोल्ड करून घेतलं बघा, आणि इथे लॉकसुद्धा करून घ्यायचं आहे। कंटिन्यू लगेचच दुसऱ्या पार्टलासुद्धा बघा स्टार्टिंगलाच फोल्ड केलं, म्हणजे हुक लूक पट्टी जिथे आहे ना तर तिथे आपली ही पट्टी फोल्ड झाली पाहिजे, म्हणजे फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी। आणि मग ही पट्टी इथे बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण लावून घेतलेली आहे। आता ही पट्टी लावून झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ही जी काही पट्टी आहे ना ही आतल्या साईडने बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडने इथे आपल्याला दापटीप देऊन घ्यायची आहे। तर इथेसुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की जी काही पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपलं ब्लाऊजचं लूक फिनिशिंग वगैरे बिघडायला नको यासाठी। तर बघा मग छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दापटीप दिली, लगेचच कंटिन्यू दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात। म्हणजे काय होतं की दोन्ही पण पार्ट्स आपले सोबतच इथे रेडी होतात, त्यामुळे एक झालं एक पार्टचं की लगेच दुसऱ्या पार्टचं ती स्टेप करून घ्यायचं, म्हणजे जे स्टिच करायचं आहे ते। तर बघा मग इथे प्रॉपर अशी फिनिशिंग आलेली आहे आणि आपली फायनली कमरपट्टी दोन्ही पण साईडला लावून झालेली आहे, ठीक आहे। आता आपल्याला इथे लावायची आहे गळापट्टी। तर गळापट्टीच्या आधी हुक लूक पट्टी 1 लाईनमध्ये आहे की नाही चेक करायचं। तर थोडी किंचित हुक पट्टी मोठी होती तर एक्स्ट्राचं कट करून घेतलं आणि ते आपण दोन्ही पण सेम केलं। आता आपल्याला गळापट्टीसाठी तिरकस कपडा लागत असतो, कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि मग तो ताणला जातो, त्यामुळे मग गळ्याचा जो काही गोलाकार आहे तर तो प्रॉपर येतो। त्यामुळे मग शक्यतो तिरका कपड्यामध्ये पट्ट्या काढून घ्यायच्या, त्या 1 इंचाची पट्टी आपल्याला सफिशियंट असते। तर बघा मी 1 इंचाची पट्टी काढून घेतली, आता इथे कट करून ते व्यवस्थित सरळसुद्धा करून घेतलेलं आहे। आता बघा आपण ही जी काही पट्टी आहे ना तर ही डबल फोल्ड करूयात आणि 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून आपण आता ती पट्टी इथे लावून घेऊयात। तर बघा मग व्यवस्थित थोडी थोडी पकडी पट्टी जी आहे तर ती पकडत पकडत इथे टीप मारून घ्यायची आहे। आता बघा इथपर्यंत आल्यानंतर आता एक्स्ट्राची कट करायची आहे आणि इथेसुद्धा आपल्याला फोल्डिंग पुरतं ठेवायचं आहे बघा, आणि हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं
आणि व्यवस्थित टिप मारून लॉक करून घ्यायचं. कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या पार्टला सुद्धा इथे गळापट्टी लावून घेऊयात. तर ती सुद्धा बघा, आता स्टार्टिंगलाच आपल्याला इथे डबल फोल्ड करून फोल्ड करायची आहे आणि इथे ह्या पद्धतीने ठेवली आणि बरोबर 1/4 इंचाचं मार्जिन पकडायचं आहे. मार्जिन शक्यतो कमी जास्त होऊ देऊ नका, म्हणजे आपला ब्लाऊजचा लुक बिघडणार नाही, नाही तर काय होतं की मग ते व्यवस्थित दिसत नाही. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग व्यवस्थित मी इथे काळजीपूर्वक ही पट्टी इथे लावून घेतलेली आहे. तर तुम्हीसुद्धा व्यवस्थित शक्यतो एकसारखं पकडण्याचाच प्रयत्न करायचा. आणि आता आपण ह्या गळ्याला देऊयात छोटे छोटे कट्स, जेणेकरून ही पट्टी आपण ज्यावेळेस आतमध्ये फोल्ड करू तर त्याचा शेप व्यवस्थित गोलाकार यावा यासाठी. कारण की कपडा आतला फोल्ड जर झाला नाही तर मग पुन्हा तो अस्तरचा कपडा वरती दिसण्याचे चान्सेस असतात. आणि कट्स मारून झाल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दापटीप. तर बघा इथे दापटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे पट्टीचा तर तो वरती दिसणार नाही, म्हणजे गळ्याची फिनिशिंग आपली बिघडायला नको यासाठी. तर बघा प्रॉपर असे आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे. कंटिन्यू लगेचच दुसऱ्या पार्टला सुद्धा मी इथे दापटीप देऊन घेते. व्यवस्थित थोडं थोडंच पकडायचं आहे, खूप गडबड करायची नाही. कारण की बऱ्याचदा गडबड केली तर गळ्याचा गोल आकार येत नाही, तो व्यवस्थित दिसत असणे असं तिरकं वगैरे जातं. त्यामुळे मग काळजीपूर्वक आपण इथे गळे रेडी करून घ्यायचे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित असे गोलाकार शेप आलेला आहे आणि छान असं आपले दोन्ही पण पार्ट्स इथे रेडी झालेले आहे. तर याचा पपसुद्धा एकदम छान असा व्यवस्थित आलेला आहे बघा दोन्ही साईडचा, आणि हे दोन्ही आपलं रेडी झालेलं आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने फोल्ड करून दाखवते की किती छान असा एक साईडचा पप आलेला आहे. सेम दोन्ही पण ह्या साईडचा आलेला आहे. साईडला तुम्हाला बघा स्क्रीनवर फोटोसुद्धा दिसत असेल की किती सुंदर असा फिनिशिंग सहित आपला हा पार्ट इथे रेडी झालेला आहे. चला मग आता पुढचा पार्टचा झालेला आहे, आता बॅक पार्ट स्टिच करायला सुरुवात करूया. तर मागच्या भागाच्या तर गळ्याची मार्किंगसुद्धा बाकी आहे. तर बघा इथे 1/2 इंच गळ्या रुंदीची मार्किंग केली आणि जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं. तर बघा मग मी 10 गळा आहे 10.5 मार्किंग केली, पुन्हा 1/2 इंच गळ्या रुंदीची मार्किंग करून हा बेसिक बॉक्स इथे ड्रॉ केला. क्रॉसमध्ये 1 मार्किंग करून गोल गळ्याचा शेपसुद्धा आपण इथे देऊन घेऊयात. कारण की सिम्पल असा गोल गळा आहे ह्याचा. तुमचा पानगळा मटका जसा असेल तसा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आता काय करायचं आहे, मेन फॅब्रिक जे आहे तर ते सरळ ठेवायचं आहे आणि त्यावर आपण इथे अस्तरचा पार्ट ठेवून घेतलेला आहे बघा. आणि आता इथे आपण पिना लावून घेऊयात. तर सेंटरला 1 आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1-1 अशा टोटल 3 पिना आपण इथे लावून घेतल्या. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला गळ्याच्या साईडला इथे साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत टिप मारून घ्यायची आहे. टिप मारताना कुठेही गोळा होणार नाही याची काळजीसुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे. जर का गोळं झालं तर मग पुन्हा ब्लाऊजचं फिनिशिंग बिघडू शकतं. त्यामुळे तर इथे तुम्हाला जर पाइपिंग लावायची असेल तर मग तुम्ही पाइपिंग लावून इथे गळा रेडी करू शकतात. बट आजकाल कसं ना की असं छान असं टिप असले की ब्लाऊजला छान लूक येतं रेडीमेडसारखं. त्यामुळे मग बरेच जणांचे कस्टमरला असं वाटतं की इथे टिपच पाहिजे, पाइपिंग वगैरे हातशिलाई काहीच नको. त्यामुळे मग मी इथेसुद्धा कस्टमरला प्लेन अशी टिप हवी आहे म्हणून मग मी आधीच इथे टिप मारून व्यवस्थित फिनिशिंगसहित प्रॉपर गळा इथे रेडी करून घेत आहे. आणि बघा इथे कंटिन्यू लगेच आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून टिप मारलं, म्हणजे गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंगसहित रेडी व्हावं यासाठी. आता मेन फॅब्रिक जे काही एक्स्ट्राचं होतं खालचं तर ते कटिंग केलं आणि यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. आता गळ्याच्या मध्ये जो काही कपडा आहे तर तो कटिंग करताना कुठेही काही एक्स्ट्राचं मार्जिन सोडायचं नाही आहे. ठीक आहे, आता ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स देऊयात जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर त्यावेळेस तो व्यवस्थित फोल्ड व्हावा यासाठी. तर मग बघा ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक छोटे छोटे कट्स मारायचे आहे. ब्लाऊजला कट जाता कामं नाही, कारण गडबडीत बऱ्याचदा ब्लाऊजलाच कट जातो. आणि ह्या पद्धतीने आपण इथे बॅक पार्ट हा व्यवस्थित सरळ करून घेत आहोत बघा. आणि गळ्याच्या साईडला आणि कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आणि मग आता आपल्याला सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दापटीप. तर बघा आता इथे दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे. तर तुम्ही अतिशय व्यवस्थित थोडं पकडत पकडतच इथे दापटीप देऊन घ्यायची आहे. खूप गडबड केली तर बऱ्याचदा काय होतं की अस्तरचा कपडा वरती दिसतो किंवा मग वरचा जास्त खाली जातो, प्रॉपर काटोकाट अशी दापटीप येत नाही. त्यामुळे मग काय करायचं, थोडं पकडून प्रॉपर अशी इथे दापटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे मग गळा प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी व्हावा यासाठी. तर बघा आता गळ्याच्या साईडला आपण इथे दापटीप देऊन घेतलेली आहे, प्रॉपर अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे इथे तुम्ही बघू शकता. आता लगेचच कंटिन्यू आपण कमरेच्या साईडलासुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात.
आणि इथे सुद्धा दापटीव्रताने काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको यासाठी। तर बघा मग आता ब्लाऊज स्टिच करता करता मी जे काही टिप्स सांगते तर त्या नक्की फॉलो करा, म्हणजे मग तुमचा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट असा फिनिशिंगसहित रेडी होईल। कारण बऱ्याचदा काय होतं की ब्लाऊज स्टिच करता येतो पण फिनिशिंग आपल्याला हवी तशी येत नाही, त्यामुळे मग व्यवस्थित काळजीपूर्वकच थोडंसं स्टिच करून घ्यायचं आहे। बघा आता हे व्यवस्थित स्टिच झालेला आहे, यानंतर आता काय करायचं अस्तर आणि ब्लाऊजचा मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने टिप मारत आहे तसं जोडून घ्यायचं आहे। आता हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण की हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे म्हणून। आणि बघा मग या पद्धतीने इकडचं सुद्धा आता आपण इथे जोडून घेऊयात। ज्यावेळेस तुमचा गळा आणि कमरेचा पार्ट रेडी होईल तर सगळ्यात आधी बेसिक स्टेप आपली अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडणं हीच आहे। आणि बघा आता हे तर हे जोडून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊजचा एक्स्ट्राचा कपडा, तर तो इथे आपल्याला कटिंग करायचा आहे। कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आपण कटिंग करताना परफेक्ट अस्तरवर कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, कारण आपल्याला ते स्टिच करताना इझी जावं म्हणूनच मग आपण हे जोडून एक्स्ट्राचं कट करून सगळ्यात आधी परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी करून घेत असतो। तर बघा मग आता इथे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट आपण रेडी करून घेतलेला आहे। आता यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला टाकायचे आहे टक्स। तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 टक्सची मार्किंग करून घ्यायची आहे। 4.5 मार्किंग जेव्हा करतो त्याच्या साईडला अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडनं आपल्याला मार्किंग करायची आहे। तर बघा मग जिथे मार्किंग केलेली आहे तर बरोबर तिथेच आपल्याला इथे फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे। आता टिप मारताना इथे नेहमी स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि ह्या पद्धतीने इथे तिरकी टिप मारायची आहे। ह्या टिपला नेहमी डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची असते, खाली व्यवस्थित लॉकसुद्धा करून घेतलेलं आहे। बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण आता इथे टाकून घेऊयात, व्यवस्थित जी लाईन आहे ना त्यावरच हे बघा, आणि इथे व्यवस्थित लॉक करायचं आणि इथून इथपर्यंत आणि इथून रिटर्न इथपर्यंत, ठीक आहे। तर बघा मग परफेक्ट असं दोन्ही साईडला आपले इथे बॅक टक्स टाकून झालेलं आहे, प्रॉपर अशी फिनिशिंगसुद्धा आलेली आहे। आता आपण इथे शोल्डर जोडून घेऊयात। तर बघा बॅक पार्ट सरळ ठेवायचा आणि ब्लाऊजची उंची जेवढी आहे त्याची मार्किंग करायची। तर मी इथे 13.5 मार्किंग करून घेत आहे बघा, आणि त्यानंतर आता याच्यावर पुढचे जे काही पार्ट्स आहेत तर ते उलटे ठेवायचे आहे आणि जेवढं मार्किंग केलेलं आहे तेवढंच मार्जिन एकसारखं पकडून आपल्याला हे शोल्डर इथे जोडून घ्यायचं आहे। कारण बऱ्याचदा काय होतं की आपण जर का मोजून शोल्डर जोडलं नाही तर शोल्डर आपलं कमी जास्त होतं, म्हणजे उंची ब्लाऊजची कमी जास्त होते आणि त्यामुळे मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे आठवणीने व्यवस्थित ब्लाऊजची उंचीची मार्किंग करायची आणि उरलेलं मार्जिन पकडून शोल्डर जोडायचं, म्हणजे ब्लाऊजची उंची कमी जास्त होत नाही आणि ब्लाऊजसुद्धा छान असा फिटिंगला बसतो। आणि इथे बघा शोल्डरला नेहमी डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा करून घ्यायचं। तर दोन्ही साईडचे शोल्डर प्रॉपर असे जोडले गेलेले आहे बघा, आणि त्यानंतर हे एक लाईन एक्स्ट्रा आहे बघ किंचितसं, तर ते कट करून सेम करून घ्यायचं। तर दोन्ही पण साईडचं आपण इथे चेक करून घेऊयात, जिथे थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते इथे कट करून घ्यायचं आहे, ठीक आहे। आता शोल्डर जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे स्लीव जोडायची आहे, पण त्याच्या आधी काय करायचं बघा, हुक पट्टी जी आहे आणि लूप पट्टी ती ह्या पद्धतीने ठेवून चेक करायचं आहे की कुठे काही एक्स्ट्रा आहे का। तर बघा हे किंचितसं एक्स्ट्रा आहे तर तिथे मी मार्किंग केली आणि वरचा पार्टचं बघा इथे थोडंसं एक्स्ट्राच होतं, तर ते कट करून मी इथे सेम मॅच करून घेतलेलं आहे। आता हुकपट्टी पण बरोबर सेंटरला ठेवून चेक करायचं आहे। लूपपट्टीचं लक्षात राहू द्या, 1 इंचचं एक्स्ट्राचं जी पट्टी आहे तर ती सोडून मोजायचं आहे आणि इकडचंसुद्धा थोडंसं एक्स्ट्राचं कट केलं। ह्या स्टेपमुळे काय होतं की व्यवस्थित अशी स्लीव जोडली जाते आणि म्हणजे मुंड्यातले जॉईंट वरखाली वगैरे होत नाही, त्यामुळे मग आधीच हे एकदा चेक करून घ्यायचं। आणि आता कट केलं होतं त्यामुळे अस्तर आणि ते आपण इथे जोडून घेतलेलं आहे बघा टिप मारून। सेम त्याच पद्धतीने इकडच्या साईडसुद्धा थोडंसं टिप मारूया। आता साईड पार्ट आणि कटर प्रिन्सेसचा जो काही कटोरी पार्ट आहे तर तो जोडताना थोडासा वरखाली झाला होता म्हणून एक लाईन आपण इथे कट करून सेम करून घेतलेला आहे, ठीक आहे। आता बघा इथे शोल्डर तर जोडून झालेलं आहे आणि आता आपल्याला स्लीव्ज जोडायचे आहे। तर बघा एक स्लीव्ज इकडच्या साईडला आणि दुसरी दुसऱ्या साईडला ह्या पद्धतीने ठेवून घ्यायची आणि जेवढी बाही लांबी आहे त्याची मार्किंग करायची। तर इथे जी काही बाही आहे तर ती आहे 10 इंचाची, तर बघा मी इथे 10 मार्किंग करून घेते, म्हणजे उरलेलं मार्जिन पकडून बाही जोडता येईल आणि बाही लांबीसुद्धा आपली कमी जास्त होणार नाही। अंदाजे जर का जोडलं तर एखाद्या वेळेस जास्त होऊ शकतं मार्जिन तुमच्याकडून, एखाद्या वेळेस कमी होऊ शकतं आणि मग बाही लांबीसुद्धा कमी जास्त होऊ शकते, म्हणून मार्किंग करायची, म्हणजे मग आपल्या लक्षात येतं की किती मार्जिन ठेवत आपण बाही जोडावी।
तर बघा ही बरोबर सेंटरला ठेवून घ्यायचं, एकदा चेक करायचं व्यवस्थित पुरत आहे की नाही। आता इथे आपण 2 इंचाचं मार्जिन पकडलेलं होतं, त्यामुळे दोन्ही साईडला थोडी थोडी बाही आपल्याला कमी पडणार आहे, बट ठीक आहे, तेवढं तर आपण असं पण कटिंगच करणार आहोत, त्यामुळे मग ह्या पद्धतीने बाही आता जोडून घेऊयात। लक्षात राहू द्या, बाही ही उलटी ठेवलेली आहे, खोलगट भाग हा पुढे घ्यायचा आहे आणि बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं उरलेलं आहे तेवढंच एकसारखं मार्जिन पकडत इथे आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे। तर बघा, बाही जोडताना ती अजिबात खेचायचीसुद्धा नाही आहे, नाहीतर मग ती एक्स्ट्रा होते, तिरकी तिरकी लागली जाते आणि फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही। सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडतच आपल्याला इथे ही बाही जोडून घ्यायची आहे। तर बघा, एक साईडने जोडून झालेली आहे। आता ती मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित आहे की नाही खालीपर्यंत एक सरळ, तर ते चेक करायचं, तर बरोबर आहे। आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा जोडून घेऊयात। बघा, बाही उलटी ठेवलेली आहे, खोलगट भाग बरोबर पुढे घ्यायचा आहे आपल्याला आणि बघा, बाही लांबीची मार्किंग केल्यानंतर जेवढं उरतंय तेवढं मार्जिन पकडत पकडत इथे आपण ही बाही इथे जोडून घेऊयात। तर व्यवस्थित जोडायची आहे, मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण बऱ्याचदा काय होतं की आपण खूप बाही खेचतो आणि किती अशी गोलाकार असते, म्हणजे त्याचा कपडासुद्धा हा स्ट्रेचेबल असतो आणि ती आपण खेचली की ती लगेच ताणली जाते, त्यामुळे मग व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, एकदम इझिली पकडायचं आहे, कमी जास्त वगैरे होऊन द्यायचं नाही आहे शक्यतो तरी। आणि ह्या पद्धतीने आता इथे बाही जोडून घेतलेली आहे बघा, ठीक आहे। आता याचंसुद्धा मुंड्यातले जॉईंट वगैरे एकदा आपण चेक करून घेऊयात। तर बघा, इथे किंचितसं वरखाली होत आहे, तर मग काय करते, एक लाईन आतल्या साईडने म्हणजे बाहेरनं थोडीशी टिप मारून घेते, म्हणजे मग तेवढा एरिया तिथे कवर होऊन जाईल, ठीक आहे। आता दोन्ही पण स्लीव्जला आपण इथे डबल टिप देऊन घेऊयात, म्हणजे बघा, स्लीव्जला सुद्धा डबल टिप देऊन घ्यायची आहे, फक्त व्यवस्थित द्यायची आहे, कारण जेव्हा आपण डबल टिप देतो त्यावेळेस बऱ्याचदा ब्लाऊजचा दुसरा पार्ट त्या टिपच्या खाली येण्याचे चान्सेस असतात, सो तसं होऊ देऊ नका। तर बघा, मग व्यवस्थित काळजीपूर्वक इथे डबल टिप द्यायची। तर लक्षात राहू द्या, ब्लाऊज स्टिच करता करता मी तुम्हाला जिथे जिथे सांगते की डबल टिप देत चालायची आहे, तर तिथे देत चला, म्हणजे ब्लाऊज लवकर खराब होत नाही, नाहीतर काय होतं की सिंगल टिप असली की तिथून शिलाई लगेच उसवण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे मग जिथे सांगते तिथे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवायचं आणि ब्लाऊज स्टिच करताना डबल टिप तिथे शक्यतो देऊन टाकायची। तर बघा, मग अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या स्लीव्जला आपण इथे डबल टिप देऊन घेतलेली आहे, ठीक आहे। आता आपल्याला इथे फिटिंग टाकायची आहे। आता फिटिंग टाकण्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पद्धतीने ब्लाऊज सरळ करायचा, लूप पट्टी बघा 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायची आहे, हे व्यवस्थित चेक करायचं एकावर एक येत आहे की नाही, आणि जे एक्स्ट्रा आहे ना तिथे मार्किंग केली, आणि सगळ्यात आधी ब्लाऊज सरळ असतानाच आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे। ह्या स्टेपमुळे काय होतं की आपला ब्लाऊज व्यवस्थित आतल्या साईडनेसुद्धा फिनिशिंगसहित रेडी होतो, आपल्याला तिथे साईडला इंटरलॉक करण्याची गरजसुद्धा पडत नाही। तर बघा, मग ह्या पद्धतीने एकदम कडेकडेने एक स्ट्रेट अशी टिप मारून घ्यायची आहे, आणि याने काय होतं की आपली फिटिंगची लाईनसुद्धा एकदम प्रॉपर अशी सरळ येते। तर बघा, आता हे कट केल्यानंतर म्हणजे टिप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं असेल ना, तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा, मग मी किंचितसं इथलं कट करते, म्हणजे हे सेम होईल। तर बघा, एकदम स्ट्रेट आलेलं आहे, अर्थातच त्याची फिटिंगची लाईनसुद्धा आता आपली सरळच येईल। त्यानंतर हुकपट्टी सेंटरला लावून चेक करायचं आहे कुठपर्यंत येते येते, किती एक्स्ट्रा आहे किती नाही, किंचितसंच एक्स्ट्रा आहे, जास्त काही नाही आहे, आणि तिथूनसुद्धा कडेकडेने आपल्याला इथे एक टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, मग व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे, मुंड्यापर्यंत जोडलं की पुन्हा कंटिन्यू, आणि मुंड्यातले जॉईंट हे जोडतानासुद्धा शक्यतो एकावर एक येतील याची काळजी घ्यायची, म्हणजे पुढची फिटिंगसुद्धा मग प्रॉपर येते। तर बघा, आता हे जोडून झाल्यानंतर इथलंसुद्धा एक्स्ट्राचं मी किंचितसं कट करून हे सरळ करून घेतलेलं आहे। आता हे झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे ब्लाऊजला फिटिंग। तर फिटिंग टाकण्यासाठी आता ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे, तर मी इथे उलटा करून घेते, इथे साईडला व्यवस्थित प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे, म्हणजे मग फिटिंग तिरकी वगैरे जायला नको, चुकायला नको, कमी जास्त होईला नको त्यासाठी। तर बघा, आता हुकपट्टी बरोबर आपल्याला इथे सेंटरला ठेवायची आहे, आणि जी काही लूपपट्टी आहे तर ती 1 इंचाची सोडून सेंटरला ठेवायची आहे, कारण ती एकावर एकच येणार आहे, जर तुम्ही डायरेक्ट ठेवलं तर आपली फिटिंग चुकू शकते, सो तसं होऊ नये त्यासाठी व्यवस्थित काळजीपूर्वक ठेवून घ्यायचं आहे आठवणीनेच। तर बघा, आता लूपपट्टी 1 इंच सोडून ठेवली आणि हुकपट्टी डायरेक्ट, म्हणजे अशी एकावर एकच ठेवून घ्यायचं आहे दोन्ही पण, आणि इथे आता आपण पिन लावून घेऊयात, जेणेकरून ते फिटिंग टाकताना टिप मारताना हलणार नाही आणि आपली फिटिंग चुकणार नाही। तर सगळ्यात आधी आता छातीचा 14 भाग आपल्याला टाकायचा आहे। तर बघा, इथे मी 10 मार्किंग केली, हुकपट्टीपासून डायरेक्ट टेप ठेवलेला आहे, आणि इथे जेवढी छाती असेल त्याचा 14 भाग झाला की कमरेचा सुद्धा 14 भाग, इथे किती आहे 35 आहे कमर, तर 9.5 ला मी मार्किंग करून घेतलेली आहे।
त्यानंतर बघा इथून सुद्धा लूप पट्टी सोडून आता आपण छातीच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची आणि कमरेच्या चौथ्या भागाची सुद्धा लूप पट्टी सोडूनच मार्किंग करून घ्यायची आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या लूप पट्टीच्या साईडला जी एक्स्ट्राची असते ती. आता इथे बघा जेवढा दंडघेर असेल त्याचं निम्म्याची मार्किंग करायची आहे आणि एकदा मुंडासुद्धा चेक करायचा प्रॉपर आहे की नाही तो. इकडच्यासुद्धा दंडघेरचं जेवढं असेल त्याचं निम्म्याची मार्किंग करायची. तर बघा मी इथे 5.25 मार्किंग करून घेतलेली आहे. आता बघा दंडघेरचा पॉईंट, छातीचा चौथा भागाचा पॉईंट आणि कमरेचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट आपल्याला एक लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहे. हे बघा ह्या पद्धतीने. ठीक आहे, तर बघा एकदम स्ट्रेट अशी लाईन आलेली आहे तर ती आहे आपली फायनल फिटिंगची लाईन. सेम त्याच पद्धतीने इकडचं पार्टसुद्धा आपण इथे जोडून घेतलेले आहे आणि आता हे जसे जोडलेले आहेत एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. जर का तुमचा मुंडा थोडाफार कमी जास्त होत असेल तर आतल्या साईडने तुम्ही किंचितशी टिप इथे टाकू शकतात. तर बघा स्टार्टिंगला व्यवस्थित लॉक करायचं, इथून व्यवस्थित बघा मुंड्यातले जॉईंट प्रॉपर एकसारखे पकडायचे आहे आणि त्यानंतर खालीसुद्धा बघा व्यवस्थित पकडलेलं आहे आणि मी इथे लॉक करून घेते. ठीक आहे, एक साईडची आता बरोबर फिटिंगची टिप आपण टाकून घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडची सुद्धा फिटिंगची टिप जी आहे मेन, तर ती जी मार्किंग केलेली आहे ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला टिप मारायची आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की प्रॉपर अशी आपली एक सरळ एकसारखी फिटिंगसुद्धा आलेली आहे आणि खालीसुद्धा बघा ह्या पद्धतीने एकसारखं पकडून इथे लॉक करून घेऊयात. तर बघा आता ही फायनली आपली दोन्ही साईडची जी काही मेन फिटिंगची टिप आहे तर ती टाकून झालेली आहे. त्यानंतर त्याच्या साईडला 2 ते 3 एक्स्ट्राच्या टिपा तुम्ही मारून घ्यायच्या आहे. ठीक आहे, आता हा ब्लाऊज आपला स्टिच झालेला आहे. मी टिपानंतर एक्स्ट्राच्या मारून घेईन आणि आता हा ब्लाऊज तुम्हाला सरळ करून दाखवते की कसा तयार झालेला आहे. बघा मुंड्यातले जॉईंटसुद्धा एकदम प्रॉपर सरळ एकावर एक आलेले आहे, फिटिंगची लाईनसुद्धा एकदम छान अशी प्रॉपर सरळ आलेली आहे आणि फायनली आपला हा ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर बघा मग हा 40 साईजचा प्रिन्सेस ब्लाऊज आपण अस्तरचा इथे पूर्ण स्टिच करून घेतलेला आहे. गळ्याची फिनिशिंग त्याचबरोबर बाहीची फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर आलेली आहे, फिटिंगची लाईन सरळ आली, मुंड्यातले जॉईंटसुद्धा बघा एकदम व्यवस्थित प्रॉपर एकावर एक आलेले आहेत आणि फिटिंगची लाईनसुद्धा सरळ आलेली आहे. याचाच अर्थ आपला एकदम परफेक्ट असा ब्लाऊज इथे स्टिच झालेला आहे. प्रिन्सेसचा जो काही पफ आहे तर तोसुद्धा खूप छान आलेला आहे आणि नक्कीच हा ब्लाऊज फिटिंगलासुद्धा खूप छान बसणार आहे. बघा बघितल्यावर लक्षात येतो आहे की पफसुद्धा एकदम छान आलेला आहे. सो मी तुम्हाला हा ब्लाऊज कसा स्टिच करायचा परफेक्ट फिनिशिंगसहित तर हे अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा असा प्रिन्सेस ब्लाऊज परफेक्ट फिनिशिंग आणि फिटिंगसहित इझिली स्टिच करता यावं यासाठी. सो मी ज्या काही टिप्स सांगितल्या, ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या, ज्या काही स्टेप बाय स्टेप ब्लाऊज स्टिच केलेला आहे तुम्हीसुद्धा सेम त्याच पद्धतीने स्टिच करा म्हणजे तुमचासुद्धा परफेक्ट असा ब्लाऊज नक्कीच रेडी होईल. ठीक आहे, चला मग आता तुम्ही स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा, मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.